निमित्ताने पद्मश्री दादा इदत्ते यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय कार्याध्यक्ष यांना मी विनंती करतो की माननीय दादांना त्यांनी व्यासपीठावरती घेऊन यावं. माननीय दादा आणि अध्यक्ष कार्याध्यक्ष व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत आणि यानंतर माननीय दादांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प वाहून त्यांना नमस्कार करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पद्मश्री दादा इदत्ते भारतमातेच्या प्रतिमेला एक पुष्प अर्पण करून त्यांना नमस्कार करतायत. सोबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सुभाषजी, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय आप्पा आयरे हे पुष्प वाहून भारतमातेच्या प्रतिमेला नमस्कार करतायत आणि दीप प्रज्वलन करून माननीय दादा आणि अध्यक्ष महोदय व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. या मुलाखतीची सुरुवात नित्य आपण वैयक्तिक पद्याने करतो. वैयक्तिक पद्यामध्ये एक चांगली शक्ती आहे आणि त्या शक्तीचा एक आपल्याला आधार येतो, आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि म्हणून आपले कार्यकर्ते इराजन आहेरे यांना मी विनंती करतो की त्यांनी वैयक्तिक पद्य म्हणा. त्रासून हल हल सारे बांधून संकटे पाए चालतो ध्येय पथ आम्ही वाटू द्या कुणाला काय चालतो ध्येय पथ वाटू द्या कोणाला काय हसतात विरोधक आमचे पाजळते जेव्हा जळत्या रुसतात आप्त हे सारे सांगती समस्या नुसत्या हे दोन किनारे इथले यातून मार्ग जाए चालतो ध्येय पथ आम्ही वाटू द्या कुणाला काय पसरतात जळते काटे पाऊलात घुसते जळते वेदना शिरी शिरताना उपहास मैफली झडते शब्दांचे सुटता भाले परतो न पाऊले माझे चालतो ध्येय पथ आम्ही वाटू द्या कुणाला काय हे ध्येय मला तोडाया पाश हे जीवना मधले उजळू दे मनातील ज्योती दाविना मार्ग ध्येयाचे अडवो न मार्ग ध्येयाचा स्नेहाची कोमल जाई चा
समग्र जीवन प्रवास या उद्दिष्टाला पद्मश्री दादा दादासाहेब विधाते यांची प्रकट मुलाखत आपण घेत आहोत. आज त्याचा सातवा दिवस आहे आणि गेले सहा दिवस आपण प्रत्येक प्रसंगाच्या घटनेचा त्यांनी उभे केलेल्या कामांच्या संबंधात उलगडा त्यांच्या मुखातून करून घेत आहोत. भटके विमुक्तांच्यासाठी जो त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काम उभं केलं आणि समस्त समाजासाठी वंचितांसाठी दलितांसाठी भटक्यांसाठी जे काम केलं आणि त्यांच्या कामाला त्यांच्या ध्येयाला एक यश आलं आणि भारत सरकारने त्यांना विमुक्त घुमंतू जनजाती आयोगाचे अध्यक्ष केलं. त्याचा संदर्भ काही आला त्यांच्या बोलण्यामधून मुलाखतीमध्ये, परंतु मला त्याविषयी थोडं अधिक माहिती करून घ्यावं असं वाटतं की त्यांच्या ज्या बोलण्यातून असं आलं की मी भारतामधल्या सर्व राज्यांमध्ये गेलो आणि त्या पदाला 100% न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ही एक अशक्य गोष्ट आहे की सगळ्या राज्यांचा प्रवास कसा होऊ शकतो. त्या राज्यांमधल्या ज्या भेटी झाल्या, ज्या जाती जमातींच्या लोकांसमोर ते गेले, आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये काय चाललंय विशिष्ट जाती जमातींच्या संबंधात ते माहिती असतं, जिल्ह्याचं माहिती असतं, भारतातल्या 2-3 जिल्ह्याचं माहिती असतं, पण हे राज्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण देशाचा प्रवास करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं की आपण ह्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा पद स्वीकारलं तेव्हा एकही सुट्टी पण घेतली नाही आहे. तर हा निराळ्या राज्यांमधला प्रवास आपण जो केला, हा प्रवास कसा होता आणि त्या त्या राज्यामधले कशा पद्धतीनं या समस्या समोर आल्या, त्या संबंधात थोडी माहिती आपण द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. भटके विमुक्तांच्या समस्यांचा विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर खूप मोठं लिखाण झालेलं आहे, अनेक पुस्तकं आलेली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा विषय थोडा माहिती आहे आणि काही चळवळी चालू होत्या. ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसता मंचाचं काम करत असताना सोलापूरमध्ये एका संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला मी गेलो होतो आणि तिथे एक पारदे आणि पोलीस यांच्या संघर्षाचा विषय समोर आला आणि एका कार्यकर्त्याला मी त्याची माहिती घ्यायला सांगितली. त्याच्यातून एक भयानक वास्तव विशेषतः पारदे समाजाचं आणि ओघाने हळूहळू सगळ्या भटक्या विमुक्तांचं हे समोर आलं आणि विषण्ण करणार होतं. ते एक हल्ला झाला होता एका ठिकाणी एका पालावर आणि देव सगळे तोडलेले होते, लोकांना मारलं होतं, महिलांना मारलं होतं. तर ह्या सगळ्यांना वाचा फोडावी म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्याबरोबर एक मीटिंग ठरली. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे गेलो. जाण्यापूर्वी मी सूचना केली होती गृहमंत्र्याला की जर शक्य झालं तर सगळ्या खात्यांच्या सचिवांना बोलवा, शक्य असेल तर काही मंत्र्यांना बोलवा, थोडी गंभीर स्वरूपाची आपल्याला चर्चा करायची आहे. त्याप्रमाणे गोपीनाथजी सर्व खात्याच्या सचिवांना बोलावलं, सगळे अधिकारी आले आणि मग त्याच्यासमोर माझ्यासमोर आलेली 8 प्रकरणं होती ती त्या सगळ्यांचं मी शिष्टमंडळ घेऊन गेलो. त्या शिष्टमंडळांची जी गाराणी ऐकली गोपीनाथ मुंडे यांनी आणि खूप अस्वस्थ झाले, हवालदिल झाले. खरं म्हणजे हा
विषय त्यांनाही माहीत होता आणि मलाही माहीत होता, पण त्याचा जी वस्तुस्थिती होती, प्रत्यक्ष जे घडत होतं ते आपण सहन करणारे नसल्यामुळे आपल्याला जाणवत नव्हतं. आणि ज्यावेळी असं सगळं वास्तव पुढं आलं ते खूप अस्वस्थ झाले. ते मला म्हणाले की बा त्याचं काय करायचं, एवढ्या भयानक स्थिती जर महाराष्ट्रात आहे आपल्या त्याचं काय करायचं. तर मी म्हणलो मला एक गोष्ट सुचते, बघा तुम्हाला योग्य वाटलं तर एखादी जर तुम्ही समिती नेमली, त्या समितीला काही कालावधी दिला आणि प्रश्नावली दिली की ह्या ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करा, तर त्याच्या आधारावर एखादी समिती काम करेल, आपला रिपोर्ट आपल्यासमोर देईल आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आपण निर्णय करा. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते सह देशपांडे खूप अभ्यासू आणि क्रिटिकल अशी मांडणी करणारे, तर त्यांचं नाव मी सुचवलं, ते योग्यच होतं नाव मी सुचवलेलं. परंतु प्रत्यक्ष त्यांनी जी समिती नेमली ती माझ्या अध्यक्षतेखाली नेमली. मग त्याच्यामध्ये गिरीश प्रभुणे एक सदस्य होते, भीमराव गस्ती दुसरे सदस्य होते, चंद्रकांत गडेकर सोलापूरचे ते एक सदस्य होते, संख्ये म्हणून ठाण्यामधले वंजारी समाजाचे कार्यकर्ते ते एक सदस्य होते, आसाराम गुरुजी खूप मोठे प्रख्यात असे चळवळीतील कार्यकर्ते, सामान्यतः खूप ॲग्रेसिव्ह याला म्हणतात असं काम करणारे ते एक सदस्य होते. त्याच्याबरोबर मी काहींना निमंत्रित सदस्य केलं, ज्याच्यामध्ये एक यशवंत ठकार होते आणि आपले एक कार्यकर्ते जे पुढं समरस्थानांच्या जे संघटन मंत्री झाले ते एक कार्यकर्ते, असे काही ज्यांना निमंत्रित केलं होतं. आणि असं म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक समाजाच्या व्यथा त्या रेकॉर्डवर आणल्या, त्यांनी दिलेली निवेदनं ती रेकॉर्डवर आणली आणि सगळ्यांच्या मिळून समस्या त्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट दिला त्यावेळी ते संकलित केले आणि प्रत्येक समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण समस्या कोणत्या आहेत आणि सगळ्यांच्या मिळून समस्या कोणत्या आहेत असं त्याचं एक मांडणी मी केली. 40 सभा घेतल्या, 7 जेलला भेटी दिल्या आणि कच्चे कैदी किती आहेत ते पाहिले आणि असा एक समग्र आव्हान असा तो भटक्या लोकांचा केला. त्याच्यात मी कदाचित पुढे बोललो असेल त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या ज्या जाती जमाती आहेत, एक तर त्या कर्नाटकमधनं आले आहेत, आंध्रमधनं आले आहेत, काही क्वचित तामिळनाडूमधनं आले आहेत, गुजरातमधून आहेत, राजस्थानमधून आहेत, मध्य प्रदेशमधून आहेत, असे आलेल्या सगळ्या जाती जमाती आहेत त्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातल्या जाती जमातींचा आपण अभ्यास करतो आहोत, पण हा एक केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर एक राष्ट्रीय प्रश्न आहे भटक्या व्यक्तांचा. त्यामुळे मग त्याचं एक निवेदन तयार करून मी गृहमंत्री अडवाणीजी यांना भेटलो आणि त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांना मी म्हटलं की माझं मत असं झालं आहे की हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे, त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय आयोगाची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यांना ते पटलं कारण ज्या पद्धतीने मी सगळं रेकॉर्ड घेऊन त्यांना सांगत होतो ते अत्यंत अभ्यास असल्यामुळे ते समजत होते प्रत्येक गोष्ट आणि त्यामुळे मी प्राईम मिनिस्टरने सांगितलं. आणि मग त्यांनी प्राईम मिनिस्टर सांगितलं असं म्हणण्याचं मी कारण त्याच वर्षीच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये लाल किल्ल्यावरनं एका आयोगाची घोषणा अटल बिहारी वाजपेयींनी केली. ती आयोगाची घोषणा केल्यानंतर त्यांनी अध्यक्ष नेमले एक नाईक, न्यायमूर्ती नाईक नावाचे कर्नाटकातले ते अध्यक्ष होते, काही सदस्य होते.
एक दीड वर्ष ते जिंकते राहिले, त्यांची काही व्यवस्था होईना, अन्य काही गोष्टी आल्या, तोपर्यंत हे सरकार गेलं आणि त्यामुळे त्यांनीही राजीनामा दिला. आणि त्यामुळे कुठल्याही सरकारचं काम जे असतं ते पुढच्या सरकारवर एका अर्थी बंधनकारक असतं. एक्स्ट्रॉर्डिनरी गॅझेट असं म्हणतात, त्याच्यामध्ये जर एखाद्या गोष्टीचा निर्णय केलेला असेल तर सरकार कुठलेही आलं तरी त्याला ते फॉलो करावं लागतं साधारणपणे. आणि असं झालं की ज्यावेळी हे सरकार गेलं ते आयोग गेला आणि त्यामुळे नवीन सरकार आलं मनमोहन सिंगाचं, त्या मनमोहन सिंगाच्या सरकारने एक रेणके यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला, बाळकृष्ण रेणके, ते सुद्धा काँग्रेसचे पहिल्यापासून कार्यकर्ते होते, आजही आहे. तर त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी सरकारपेक्षा सुद्धा अधिक पॉवरफुल UPA, त्यांचं एक UPA नावाचं, UPA काय मला नेमका शब्द माहीत नाही, पण त्यांच्या अध्यक्ष सोनिया गांधी होत्या, UPA त्यांच्या अध्यक्ष सोनिया गांधी होत्या. त्यामुळे कुठलाही निर्णय आहे तो प्राईम मिनिस्टरपेक्षा सुद्धा हे अधिक करत असत. त्या काळात देशात परदेशात येणाऱ्या शिष्टमंडळांना पहिले सोनिया गांधी भेटत असत. असा एक विचित्र प्रकार त्या कालखंडामध्ये होता. पण त्यांनी ह्याला प्रोटेक्शन दिलं रेणकेला, की तुम्ही करा, मी तुम्हाला मदत करू असं त्यांना सांगितलं. पण अनेक ठिकाणी अनेक मंडळी असतात, तर त्याने टेक्निकल कमिटी आणखी एक नेमली आणि एकाच वेळी आयोग आणि टेक्निकल कमिटी यांचं काम सुरू. त्याच्यानंतर सामान्यतः ह्याचा जो सगळा विषय येतो तो समाज कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्या अंडर हे सगळे विषय येत असतात. नेमणुका असतात त्या गृह मंत्रालय करतं सामान्यपणे पंतप्रधानांच्या सल्ल्याने, आणि प्रत्यक्ष एक्झिक्युशन हे समाज कल्याण मंत्रालय करतं. अशा पद्धतीने रेणके आयोग आला. रेणके आयोगाने 2008 आपला अहवाल दिला. तोपर्यंत हळूहळू परिस्थिती बदलली होती. पहिल्यांदा मुकुल वासनिक हे समाज कल्याण मंत्री होते, त्यांचा आणि त्यांचं काही बहुतेक ठीक जमलं नाही. नंतर मीरा कुमार या समाज कल्याण मंत्री होत्या, त्यांनी फार त्यांना काही एंटरटेन केलं नाही. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते, त्यांच्या मुलीच्या विरोधात आडंबूर जे कम्युनिस्ट उभे होते इलेक्शनला, त्याला बाळकृष्ण रेणकेने मदत केलेली होती. त्यामुळे इकडे बहुधा त्या कारणामुळे असेल सुशील कुमार शिंदेने काही एंटरटेन केलं नाही. आणि शेवटी त्या आयोगाची फारच बोंबाबोंब झाली. रेणके समर्थन परिषदा सुरू झाल्या सगळ्या देशभरामध्ये, रेणके आयोग लागू केला पाहिजे. आणि मग 2011 महाराष्ट्र शासनाने रेणके आयोगाचा अभ्यास करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली. त्यांनी आपला अहवाल दिला की आम्ही त्याचा अभ्यास केला, कमिटीचा अभ्यास केला, आणि असं सगळं मिळून त्यांनी काही स्वतःची निरीक्षणं त्याच्यामध्ये दिली. आणि सरकारने एक एक्स्ट्राऑर्डिनरी गॅझेट काढलं की आम्ही एक आयोग नेमला होता, एक टेक्निकल कमिटी पण नेमली होती, त्याच्यानंतर याचा अभ्यास करण्यासाठी एक सदस्यीय समिती ही पण नेमली होती. आमचं मत असं झालं आहे पुन्हा एका नव्या आयोगाची आवश्यकता आहे. याला एक्स्ट्राऑर्डिनरी गॅझेट असं म्हणतात. आणि मग तो कसा असावा, त्याचे सदस्य किती असावे, कोणते असावे, अशी ती सगळी त्याचा प्रोटोकॉल त्याचा काय, अशी सगळी त्याच्यामध्ये रचना असते. तर त्याप्रमाणे जे आलं प्रोटोकॉल तोपर्यंत हे सरकार गेलं, मनमोहन सिंग सरकार गेलं. आणि मग मोदी सरकार आलं, त्यांच्यासमोर जेवढा विषय आला तेवढं त्याने माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती नेमल्यानंतर अशा तऱ्हेचं अगोदर काम काय झालं आपल्या देशामध्ये, आणि भटकळीतांचे प्रश्न कुठून सुरू झाले, त्या सगळ्यांचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग माझ्या लक्षात आलं
की 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब ऍक्ट CTA 1871 असा एक कायदा झाला. स्टीपन नावाच्या एका शासकीय अधिकाऱ्याने त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून तो एक्झिक्यूट केला. आणि ज्यांना लोकांच्या समोर असं मांडलं त्याने की चोर आहे, डाकू आहे, लुटारू आहे, ठग आहे, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून स्टे ॲक्ट आम्ही आणतो आहोत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी होती की इंग्रजांना अनेक ठिकाणी अनेक वेळा जंगलातून जात असताना त्यांच्यावर हल्ले होत होते, त्यांची ट्रेझरी होती ती लुटली जात होती. त्यांच्या विरोधात काम करणारे जे होते हे सगळे फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्ययोद्धे होते. आणि त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा, 1857 जे स्वातंत्र्ययुद्ध झालं असा आपण त्याचा उल्लेख करतो, परंतु त्याच्या अगोदर अशा तऱ्हेचे अनेक वर्ष आपल्या देशामध्ये ते काम चालू होतं. 1843 राजभर्या समाजातल्या सुहेल देव नावाचा एक राजा निर्माण झाला आणि त्याने एक क्षत्रिय साम्राज्य उत्पन्न केलं. अशा पण नावं काढून केलं, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि त्या नावांच्या आधारावर त्या त्या राज्याचं राजकारणसुद्धा फिरत होतं ह्याचा मी शोध घेतला. आणि मग निष्कर्ष म्हणून मी शेवटी असा काढला की ज्यावेळी आपल्यावर मोगलांनी आक्रमण केली त्यावेळी मंदिरं तोडली आणि मंदिरात जायची बंदी केली, तीर्थयात्रा बंद झाल्या. आणि जर तुम्ही एखादा कुठला आयस शिल्लक मंदिर तिथं जात असेल तर त्याच्यावर जिजिया कर लागला जावं लागला आणि त्यामुळे तो प्रवास सगळा हिंदू समाजाचा थांबला. तो प्रवास थांबल्यानंतर ज्याने आपल्या देवदेवता लोकांच्या घरापर्यंत नेल्या असे भुते, भोपे, जोशी, सरोदे, गोंधळी, वासुदेव, हेळवे, जोशी, आराधी अशी जी सगळी मंडळी आहेत, पिंगळा ज्याला म्हणून तो पिंगळा, अशा अनेक मंडळी देवधर्म घेऊन लोकांपर्यंत गेली. त्याच्यामध्ये 1857 स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी भाकरीमधून संदेश जायचा, पुरुष मंडळी भाकरी पाठवायचे, पुरुष मंडळी उघडून ते वाचायचे, त्याप्रमाणे कृती करायची आणि एक भाकरी परत पुढे पाठवायची. तर त्या काळात महिलांना हा विषय कळला पाहिजे. 1857 हे स्वातंत्र्ययुद्ध आहे. 1910 ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं 1857 स्वातंत्र्य, तोपर्यंत शिपायांचं बंड, अमुक तमुक अशा तऱ्हेची दूषणं आपल्या महाराष्ट्रासुद्धा अनेक इतिहासकारांनी दिलेली आहे. अशा या सगळ्या समाजाचं चित्र ज्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आलं त्यावेळी संपूर्ण देशाचा मी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्या अगोदर सुमारे 11 आयोग वेगवेगळे झालेले होते, त्या सगळ्या आयोगांचा अभ्यास केला, त्या आयोगामधल्या शिफारशींचा अभ्यास केला. कर्मधर्म संयोगाने एक आयोग किंवा समिती होती स्टार्ट कमिटी, ही 1928 इंग्रज सरकारने स्थापन केली होती. स्टार्क नावाच्या एका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली त्याचे एक सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या स्टार्ट कमिटीसमोर आपल्या देशातल्या ओबीसीचे प्रश्न सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यामध्ये मांडले आणि त्याच्यावर प्रत्यक्ष लिखित स्वरूपातलं आपलं म्हणणं दिलं. ते त्यांनी पुढे 1946 हुबेरदी शुद्राज नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथसुद्धा ओबीसी, अलुतेदार आणि बलुतेदार यांच्यावरचा तो होता. आता तो आपला विषय नाही, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्षात असं आलं की 1936 बी रघुरावय्या नावाचा आंध्रमधला एक कार्यकर्ता हा पेटून उठला की इतक्या हजारो लोकांना तुरुंगात ठेवले आणि त्यांना क्रिमिनल ठरवलं. तिथं ज्यांचा जन्म होत होता ते सुद्धा क्रिमिनल, बाय बर्थ क्रिमिनल हे ठरवलं. रात्री 11 ते 2 त्यांची हजेरी घेत होते, 3 तारांच्या कुंपणामध्ये त्याला ठेवलेलं होतं. हे हा अन्याय आहे,
त्याच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्याच्या एका आंदोलनामध्ये त्यांनी पंडित नेहरूंना बोलावलं होतं. ते आंदोलन 1936 होतं. त्या आंदोलनामध्ये पंडितजींनी भाग घेतला. त्यावेळी त्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांचं एक स्थान होतं. महात्मा गांधींचे उजवे हात ते होते. आणि त्यामुळे त्यांनी एक त्यावेळी स्टेटमेंट केलं की हे अन्यायकारक आहे, यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे. आणि त्यामुळे देशभरामध्ये तो एक संदेश गेला की या अन्यायग्रस्त मंडळी आहे. आणि म्हणून भारत सरकारने 1937 मुन्सी कमिशन हे आणलं. ह्या मुन्सी कमिशनने पहिल्या प्रथम या देशातल्या भटके, विमुक्त, DNT, MT, VJNT, SNT, गँग ह्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्या केल्या. आणि अत्यंत सहृदयतेने त्यांनी ह्या समाज बांधवांचे प्रश्न समोर मांडले. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग कदाचित काही त्याला गती आली असावी. आणि ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी या समाजाची स्थिती समजण्यासाठी म्हणून एक अय्यंगार कमिटी नेमली, कमिशन नेमलं. या अय्यंगार कमिटीने आपल्या देशातल्या ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये भाग घेतला होता किंवा ज्यांना क्रिमिनल ठरवलं होतं, असं पहिल्या सुरुवातीच्या एडिशनमध्ये 127 जातींची त्यांनी त्याच्यामध्ये नोंद केली. पुढं काही राज्य वाढल्यामुळे, तोच समाज त्या राज्यात असल्यामुळे काहींची संख्या वाढली. अशी 198 जातींची एक यादी ही अय्यंगार कमिशनमध्ये होती. तीच यादी DNT म्हणून प्रसिद्ध झाली. आणि त्याच्या आधारावर 1952 पंडित नेहरूंनी एक बिल मांडलं. आणि त्याच्यामध्ये याच्यापुढे जे सगळे जे डिनोटिफाईड असा शब्द आपण वापरतो, त्याचं कारण असं आहे की ज्यांना त्यांनी क्रिमिनल मानलं त्यांच्यासाठी काय केलं होतं, त्यांना पहिलं नोटिफाय केलं होतं, नोटिफिकेशन केलं, त्यांना शोधून काढलं, त्यांना एखाद्या ठिकाणी ठेवलं, त्यांच्यावर पहारा ठेवला. असा जो नोटिफाय केलेला समाज होता ज्याला क्रिमिनल म्हणत होते त्यांना डिनोटिफाईड हे 1952 बिलाने केलं, 31 ऑगस्ट 1952. आणि त्यामुळे अनेक भटक्या जाती जमाती महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या 31 ऑगस्ट हा भटक्या मुक्तांचा स्वातंत्र्य दिन मानतात. कारण 47 साली जरी स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित नेहरू जरी पंतप्रधान झाले तरी सुद्धा त्यांनी 52 सालपर्यंत या समाजाचा काही विचार केलेला नव्हता. आणि बिल पास केल्यानंतर 1960 ते सोलापूरमध्ये आले. आणि तिथे असणाऱ्या एका अशा 3 तारेच्या पुपणामधल्या तारा त्यांनी तोडल्या. आणि आता तुम्ही विमुक्त आहात, विमुक्त झाला हे 1960 त्यांनी केलं. आणि म्हणून आपल्याकडे विमुक्त जाती हा शब्द प्रयोग आला. VJNT हा महाराष्ट्रात शब्द. अशा देशभरात त्या सगळ्या आयोगांचा अभ्यास करत असताना अंतरोलीकर एक असाच आयोग नेमला होता अय्यंगार आयोगाच्या बरोबरीने. आणि ज्यावेळेस लक्षात आलं की याच्यामुळे याने जर सोडलं त्यांच्या उपजीविकेचं काय, ह्यांना काम कसं मिळणार, ह्याचा विचार कसा करायचा, ह्याचं पुनर्वसन कसं करायचं, ह्यासाठी तो आंतोळीकर एक कमिशन नेमलं होतं. अशा अनेक कमिशन्स, पुढं काका कार्यकर कमिशन, मग लोकपूर कमिशन, मग मंडल कमिशनपर्यंत येतो आपण, मग अनेक प्रकारची कमिशन त्या कालखंडामध्ये नेमली गेली. या सगळ्यातून जे लक्षात आलं की भटकळ मुक्तांसाठी सेटलमेंट ज्या आल्या त्या साधारणपणे 1911 सेटलमेंटमध्ये एका प्रचंड अशा भागामध्ये 3 तारेच्या कुंपणामध्ये ह्या सगळ्यांनी राहायचं, तिथंच जगायचं. आणि त्या नवीन येणारी पिढीसुद्धा ते क्रिमिनलच असणार अशी जी भावना होती, असे जे प्रश्न होते हे ह्या प्रश्नावर अनेक ग्रंथ निर्माण झाले होते. त्यातले 5-50 ग्रंथ मी वाचले. या ग्रंथामधून त्याची माहिती काय मांडलेली. मराठीमध्ये अनेक ग्रंथ होते, इंग्रजीमध्ये होते. आणि कर्मधर्म संयोगाने पंडित महादेव शास्त्री जोशींनी भारतीय संस्कृती कोश असे 10 खंडात लिहिलेले आहेत.
त्या 10 खंडामध्ये या देशातल्या सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमातींची माहिती आहे. महाराष्ट्राची जी माहिती आहे त्याचे 3 खंड पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जाती जमातींची सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळं केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की एक रेणके कमिशन फक्त 9 ते 10 राज्यापर्यंत गेलं. बाकी सगळ्यांनी माहिती गोळा करून सेक्रेटरी लिहून त्यांच्याकडनं माहिती घेऊन अशा तऱ्हेने आपले रिपोर्ट तयार केलेले आणि त्यामुळे आपल्या देशाचा प्रत्यक्ष आपण अभ्यास करावा आणि देशातल्या सगळ्या राज्यात जावं हा माझा पहिला निर्णय होता. आणि त्याप्रमाणे मी अंदमान निकोबारला सुरुवात केली आणि लक्षद्वीपला शेवट केला. कमिशनने आमच्या सगळी 36 च्या 36 राज्य पूर्ण केली आणि मग त्याचा रिपोर्ट हा पुढे आणला. याच्यामध्ये अनेक अनुभव आले. जसं अंदमान निकोबारमध्ये जारवा नावाची कम्युनिटी, अजूनही ते अंगावर वस्त्र नसतात अशा अवस्थेत आहेत. आत्ता काही ना काही त्यांच्या संबंधात काही करावं असं सुरू झालं पण ते पुन्हा नाही जवळ येऊ देत नाही. कोण जर गेलं त्याला बाण मारतात, त्या बाणाला विष लावलेलं असतं, त्यामुळे ज्याला बाण लागतो तो मरतो. आणि त्यामुळे दोन्ही प्रचंड एक समस्या उत्पन्न झाली. पण त्याच्यावर गेलं तर पाहिजे. मग हळूहळू सरकारने एक बंदिस्त गाड्यामधून काही ज्याला जागा जायच्या त्यांनी जावं, त्यांना पाहावं, निरीक्षण करावं असं सुरू झालं. आपल्या देशातल्या ज्या जाती जमाती हळूहळू कमी होत होत नाहीशा होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यातली ही एक कम्युनिटी आहे. त्याचं दर्शन ही एक विलक्षण बाब होती. इकडे लक्षद्वीपला अत्यंत चिंचोळ्या जागेमध्ये म्हणजे मी ज्या हेलिकॉप्टरने गेलो एकदम चिंचोळ, त्याच्या अगोदरच्या काही विमानात गेलो, इकडे समुद्र इकडे समुद्र आणि मध्ये फक्त हेलिपॅडसाठी विमान उतरण्यासाठी जागा, म्हणजे फक्त समुद्राचं पाणी आणि मान एवढंच तिथं आहे. आणि मान याचा अर्थ असं झालं की नारळ मिळते आणि समुद्रामधनं मासे मिळते. मासे आणि नारळ एवढंच तिथं आहे. बाकी सगळ्या गोष्टी देशातल्या कोची मंगळूर पाण्यापासून सगळ्या गोष्टी भाजीपाला अन्नधान्य सगळं तिकडे द्यावं लागतं. म्हणून लक्षद्वीपला एक विशेष दर्जा दिलेला आहे. शेड्यूल ट्राईब्स मुस्लिम सगळ्यात 99% मुस्लिम आहेत, परंतु आपल्या भूमीपासून अलग असल्यामुळे 36 छोटी छोटी बेटं आहेत. त्याच्यामधल्या 8 बेटांच्यावर लोकवस्ती आहे. मला रिसिव्ह करायला जो कलेक्टर आले होते तो गोल टोपी घालूनच आले होते. ते मला सांगत होते खूप गोष्टी गप्पा झाल्या, म्हणजे आम्ही हिंदूच होतो, हिंदू आणि बौद्ध अशी तिथं मंडळी होती, परंतु इथे आमचं कन्व्हर्जन झालं. त्याची पण कथा आहे, आता आपला वेळ जाईल म्हणून मी सांगत नाही. एका जहाजामध्ये वाहून आलेला एक मनुष्य हा एका तिथे ह्याला लागला बेटावर, तो मुसलमान होता, तर तो वाचला. पण हे सगळे हिंदू बाकीचे. आणि मग तो म्हणला बाबा मी काय करू आता, मी एकटाच आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, तुम्ही सगळे हिंदू आहात किंवा बौद्ध आहात, तर माझं पुढं कसं चालायचं. म्हणून हिंदूंनी त्याला एक मुलगी दिली आणि मग त्याची जी पुढं प्रजा वाढत गेली त्याने 8 च्या 8 सगळी जी तिथली बेटं आहेत ते जवळजवळ 99% अधिक मुस्लिम आहे. 1% जो आहे तो म्हणजे तिथे जे अधिकारी आहेत ना नेमलेले वेगवेगळ्या गोष्टीला, ते जवळपास हिंदू किंवा बौद्ध किंवा अन्य काही असतात, बाकी शेड्यूल ट्राईब्स नसतात. अशी तिथली स्थिती, ती मला पहिल्यांदा कळली की याला असा वेगळा दर्जा का दिलेला आहे. इतका डोळसपणे मी त्याचा प्रवास केला. सिक्कीमला गेलो होतो मी, तर सिक्कीमला ज्यावेळी गेलो त्यावेळी एकदम असं उभं चालावं लागतं. आम्ही गेलो तर एका कच्च्या रस्त्याने कसे तरी तिथपर्यंत गेलो. तिथला आमदार मला भेटायला आला आणि आमदार म्हणला की बा आता तुम्ही जे आलात ना एका रस्त्या कच्च्या रस्त्याने, तर तो त्या कालखंडामध्ये
अटल बिहारी ने पंतप्रधान सड़क योजना आणली म्हणून हा एक रस्ता आमच्यापर्यंत आला, पण तो चढणं उतरणं गाडी असणं कठीण असतं, तर मी म्हणजे आमदार आहे पण मला खाली जायचं असेल तर मी सरळ हा डोंगर उतरून खाली जातो, मला काही वस्तू घेऊन यायची असेल तर मी त्या डोक्यावर घेऊन असं चढून उभे येतो, हे आमदाराची स्थिती तिथल्या। असा हेतून आपल्या देशाचा जो परिसर आहे, मी लडाखला गेलो होतो, मला एक समाज शोधायचा होता आणि तो लडाखपासून 120 किलोमीटर अंतरावर होतो, त्याने आम्हाला लडाखला गेल्या गेल्या आम्हाला चेकअप केलं, सगळे डॉक्टर्स आले, एक टीम आले, त्याने आम्हाला सांगितलं आपण आता 11,000 फूट उंचीवर आहोत समुद्र सपाटीपासून, इथं ऑक्सिजन फार कमी आहे आणि त्यामुळे ह्याला ॲडजस्ट होईपर्यंत तुम्ही खोलीतनं बाहेर पडू नका आम्हाला सांगितलं। त्यांचा टोन असा होता की उगाच आलात तुम्ही, असा थोडकं त्यांचा टोन होता। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्हाला तपासलं, श्रवणजी माझे जे सहाय्यक होते एक सदस्य ते पण बरोबर होते, तपासलं ते म्हणाले की मग आजसुद्धा तुमची दाढी पाहिली असं असं वाटतं की तुम्ही काही प्रवास करू नये, तर मी म्हणलो असं आहे मी प्रवास करणार आहे, मी प्रवास करण्यासाठी आलेलो आहे, इथून 120 किलोमीटरवर एक समूह आहे तो मला बघायचा आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी मी त्यांच्या भेटीसाठी जाणार आहे। हे सगळं बोलणं आमच्या ऐकत होतं, श्रवण सिंग म्हणले मग मी काय नाही येणार, म्हणून तुम्ही येऊ नका, मी तुम्हाला वर्णन सांगायला येतो परत, पण मी जातोय म्हणल्यानंतर जर ह्यांना काही झालं म्हणजे मला, तर भारत सरकारच्या एका कमिशनचा चेअरमन आहे आणि तो इथं लडाखमध्ये आला आणि त्याच्या जीवाला काही धोका झाला तर फार अडचण होईल, म्हणून एक संपूर्ण डॉक्टरांची एक टीम, एक ॲम्ब्युलन्स शिवाय एक गाडी, असा सगळा जावा जावा ज्यावेळी आला त्यावेळी मी म्हणलो जर तुम्ही टीम अशीच असेल डॉक्टर्स असाल तर तुम्ही या परिसरात काय रोग असतात, लोकांना कसल्या समस्या असतात त्याची औषधं बरोबर घ्या, बघू मग आपण तिथं उपयोग झाला त्याचा, तर तसे त्याने औषधं घेतली, आम्ही गेलो 120 किलोमीटरवर तो समूह नव्हता तिथे, मग आम्ही चौकशी केली तो बरं होतं का, तर होत गेलो, मग कुठं गेले 8 दिवसापूर्वी इथं ते गेले, कुठल्या दिशेला गेले अमुक दिशेला गेले, म्हणलं चला आपण त्या दिशेला जाऊ, 40 किलोमीटरवर ते आम्हाला सापडले, याक नावाचा एक प्राणी घेतलेला समूह असा तिथे होता, त्याचे जे तंबू होते ते थंडीमध्ये सुद्धा ठीक राहतील असे होते आणि तिथं राहणं जगणं कठीण, दूधसुद्धा याक या मादीचं तिथल्या आणि जे कपडे होते ते याकला याच्यावर जे केसाळपणा असतो ते केस काढून त्याचे स्वेटर्स वगैरे मिळून ते करणं आणि जवळजवळ चीनच्या सीमेपर्यंत ती मंडळी जात होती, अशा समस्या सगळ्या देशभरात फिरून मी शोध घेतला त्याचा। बंगालला गेलो त्या कालखंडामध्ये मी त्याला म्हटलं की इथं डेकारू नावाचा एक समाज आहे बंगालमध्ये, तो कुठे आहे, तर अनेकांनी सांगितलं हा समाज काही नाही आमच्याकडे नाही, म्हटलं माझ्या लिस्टमध्ये तर तो आहे, मग मी म्हणलो जुने कोण होते अधिकारी येते त्यांना बरोबर झालं त्यांना बरोबर, म्हणलो डेकारू नावाचा समाज इथे आहे असं माझी माहिती आहे, तुम्हाला कुणाला माहीत आहे की एक म्हातारा म्हणला हो आहेत आहेत आहे ते इथं कुठेतरी फुटपाथवर मी पाहिलेले आहे, कुठल्या बाजूला तर बहुतेक रेल्वे स्टेशनच्या बाजू, म्हणून ठीक आहे मी सगळा दवाजावा घेऊन स्टेशनवर गेलो आणि तिथं शोधत शोधत गेलो तर एका ठिकाणी 4 जण बसलेले होते, 6 जण बसलेले होते, मग त्यांना विचारलं काय तुम्ही, ते म्हणले आम्ही डेकाव, 6 लोकांसाठी मी एवढा प्रवास दिल्लीपासून गेला आणि त्याला म्हणलं एवढंच तुम्ही आहात सगळ्या बंगालमध्ये, म्हणून का आणखीन कोण आहेत, म्हणजे आणखीन 2 घरं आहेत अमुक ठिकाणी आहेत, तर अशा समाजाचं जेव्हा मी शोध घेऊन गेलो तर बंगालच्या चीफ सेक्रेटरीला सुद्धा आश्चर्य वाटलं की आपल्याला माहीत नव्हतं ते, कारण ते अनेक वेळा ते शोधही घेत नव्हते। बिहारमध्ये मी ज्यावेळी गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की एका जंगलामध्ये एक समाज राहतो आणि त्याचा संपर्क फार कुठं असतो, तर तिथे गेलो मी सगळ्यांना घेऊन, जाऊ नका मला सांगत होतं
कारण म्हणजे तिथं हत्तींचे कळप असतात आणि जर हत्तींच्या कळपात आपण सापडलो तर फार कठीण होईल, सोडणार नाही ते। तर म्हणजे लोक तिथं राहतात ना, तर म्हणजे हो राहतात, विभोर नावाचा समाज हो तिथे राहतात। म्हणलं मला जायचं आहे, मग काही झालं तर म्हणलं त्याला जबाबदारी मी लिहून देऊ का तुम्हाला, माझं जे वय आता असं आहे तर मी नाही राहिलो तरी चालण्यासारखं आहे, फार काय अडचण येणार नाही, पण मी जाणार। आणि गेलो, तो समाज सापडला तिथे। आश्चर्य असं की त्या समाजाला रेशन आणायचं असेल तर 35 किलोमीटरवर जाऊन त्या आणायचं, मोफत मिळणारं रेशन, त्यासाठी मग रिक्षा करायची, असं प्रचंड खर्च करून त्या आणायचं असं होतं। आणि मग त्यांचा त्रास बघून ख्रिश्चन मिशनरी ते सगळं घेऊन तिथं जायचे आणि म्हणायचे येशूने तुम्हाला पाठवून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देतो आहे। ही एक नवीन तिथे परिस्थिती आहे ती माझ्या ध्यानात आली। तसे खूप गोष्टी सांगता येते। त्या कमिशनमुळे 2-3 गोष्टी झाल्या की लढवय्या समाज हा मला दिसला। राणा रणजित सिंह हे साशी नावाच्या समाजातले आहे, ज्याला क्रिमिनल म्हटलं जातं। त्या काळात हा शब्दप्रयोग आपल्याकडे नव्हता। रणजित सिंह हा शेरे पंजाब होते, लाहोरचे होते, जम्मू काश्मीरचे नंतर राजे होते, जम्मू तालुक्याचा एक बंगला आजही आहे, ते ज्या सिंहासनावर बसत तो लोड सोन्याचा आहे तोही मी बघून आलेलो आहे। तर असं त्याला मी इंग्रजांनी क्रिमिनल ठरवलं, ते फ्रीडम फायटर्स आहेत। आपल्या काशी विश्वेश्वरच्या मंदिराचा सोन्याचा कलर हा त्यांनी बसवलेला होता। सुवर्ण मंदिर जे आहे पंजाबचं ते त्यांनी तयार केलेलं होतं, त्याला आम्ही क्रिमिनल म्हणायला लागतो। अहिल्यादेवी होळकर धनगर समाजातल्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई, स्वतःच्या खर्चातून ह्या देशामध्ये हिंदू संस्कृतीची जिथे जिथे पडतोड झाली ती मंदिरं त्यांनी बांधली, ते घाट त्यांनी बांधले, सगळ्या प्रकारच्या सोयी त्यांनी उत्पन्न केल्या, पाण्याच्या विहिरी जागोजाग बांधल्या आणि सगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक वातावरणामध्ये म्हणजे काशीपासून रामेश्वरपर्यंत आणि काशीपासून सोमनाथपर्यंत सगळ्या ठिकाणी काम करणारी अहिल्यादेवी होळकरसारखी एक पुण्यश्लोक महिला, तिला आम्ही आज भटक्या जमातीतली म्हणतो। त्या काळातही हा शब्द नव्हता, त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक आणि संस्कृती रक्षक असं मी म्हणत होतो। मी रामेश्वरला गेलो, रामेश्वरचं मंदिर एक विलक्षण गोष्ट आहे, वेगळ्या भाषेचा विषय होऊ शकते। तिथे मी संध्याकाळी एक मीटिंग घेते भटक्याविमुक्तांची, तर कोण कोण आहे तर मी एक प्रश्न विचारला कुतूहलाने। मी येत असताना असं बघितलं की नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या अनेक संस्था इथे दिसतात, अनेक बॅनर दिसतात, अनेक तरुणांच्या छातीवर नेताजी सुभाषचंद्र बोसांचं चित्र दिसतं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचे पुतळे दिसतात, हे कसं काय? ते तर बंगालमधले होते। त्यावेळी एकाने सांगितलं उभं राहून, त्याचा असा आहे असा आहे की मारवाड नावाचा आमचा जो समाज आहे भटके विमुक्त, त्याच्यातले 40,000 मारवाड समाजातले सैनिक आझाद हिंद फौजेमध्ये होते। त्यांनी जिंकलं इम्फाळ, त्यांनी जिंकलं किंवा जे आपण अंदमान निकोबार म्हणतो ते जे पहिलं त्यांनी जिंकलं, आज त्यांच्या नावाचं विमानतळ तिथं आहे, तर ते आमच्या मंडळीने जिंकलेलं आहे, म्हणजे भटक्याविमुक्तांनी जिंकलेलं आहे। आणि आम्ही त्यांच्यावर असण्याचं कारण थेवर म्हणून आमचे जे नेते होते, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जो फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला त्या पक्षामध्ये ते काम करत होते। त्या पक्षाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते, ते 4 वेळा इथं खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत। असा प्रभाव नेताजी सुभाषचंद्र बोसांचा आहे। कल्लर नावाचा एक समाज तिथं आहे, तो म्हणा साहेब एक भयानक गोष्ट इथं घडलेली आहे ती तुम्ही बघायला चाला। ते एका ठिकाणी मला घेऊन गेले, 17 लोकांना गोळ्या घालून ठार मारलेलं होतं। त्या 17 जणांच्या छोट्या छोट्या अशा समाजात तिथं आहेत, त्या मी बघायला गेलो। जालियनवाला बाग जे आपल्याला माहीत आहे तसं तिथं घडलेलं आणि त्याचाही परिणाम त्या समाजावर खूप मोठा आहे, तेही फ्रीडम फायटर्स आहेत। असं संपूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वर्णन करताना मी सांगतो
छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नियोजन आहे सगळ्या लढायांचं, सगळ्या मोहिमांचं, ते ज्याने केलं तो रामोशी समाजातला होता, गुप्तहेर विभागाचा प्रमुख होता, आणि त्याने त्यांच्या सगळ्या मोहिमा आखल्या होत्या, आग्र्यापासून सुरतेपासून सगळ्या. त्यांच्याच वंशातला उमाजी नाही, हे जे मी नाव सांगतो ते बहिरजी नाही, शिवाजी महाराजांचे जे साहेब होते. म्हणजे शिवाजी महाराजांना आग्र्यापासून आणणारा हा समाज आहे, शिवाजी महाराजांना सगळ्या प्रकारची गुप्त वार्ता देणारा हा भटका विमुक्त समाज आहे, आणि शिवाजी महाराजांचा गृहमंत्रीसुद्धा या भटक्या विमुक्त समाजातला आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी ऑक्झिंडन नावाचा एक इंग्रज त्यांना नजराणा देण्यासाठी आला, त्याने वापरून नमस्कार केला, नजराणा दिला, इकडे तिकडे पाहिलं तर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या अधिकाऱ्याला सांगितलं, शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जे दोघे चौघे जण होते त्यातल्या एका माणसाला मी 2 वेळा भिकाऱ्याच्या वेषामध्ये सुरतेच्या वखारीच्या समोर बघितलेलं आहे, ते बहिरजी नाही. असं हे योगदान भटक्या विमुक्तांचं जे आहे ते मी हायलाईट केलं सगळ्या देशामध्ये. एक म्हणजे तामिळनाडूला माझा दौरा ते यासाठी गाजला की तिथं नंतर लोकांनी लिहिलं, आज पहिल्यांदा आम्हाला कळलं की आम्ही कोण आहोत. देशातल्या मधल्या एका अधिकाऱ्याने जो पहिल्यांदा आमच्या झुग्गी झोपडीमध्ये आला, आमच्या वस्त्यामध्ये आला, आमच्या ज्या आम्हाला इंग्रजांनी ज्या जेलमध्ये ठेवलेलं होतं त्या जेलला भेटी द्यायला आले, आणि अनेकांच्या मी घरीही गेलो, पण त्याच्यात असं लक्षात आलं की हा जो विषय आहे त्याचे खूप मोठी व्याप्ती समाजाची, मी समाजाच्या समोर, देशासमोर, राज्यसभेत, लोकसभेत चर्चा झाली, त्याची आपल्या समाज कल्याण मंत्रालयात त्याचं उत्तर द्यावं लागलं की आम्ही इथं ते कमिशन बसवलेलं आहे, त्यांचा रिपोर्ट आला की आम्ही त्याचं एक्झिक्युशन करू, प्राईम मिनिस्टरना त्या संबंधात उल्लेख करावा लागला, त्यांनी मुख्यमंत्री असताना 2 लाख घरं भटकेमुक्तांसाठी बांधलेली होती, आपल्या राष्ट्रपतींना त्यावेळेच्या रामनाथ कोविंद यांना त्यांना आपल्या भाषणात भटकेमुक्तांचा उल्लेख करावा लागला, खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. पण ह्या कमिशनमुळे, ह्या कमिशनची ज्या तऱ्हेची कामगिरी होती, भारताच्या इतिहासामधले पहिलं कमिशन आहे की केवळ 7 महिन्यामध्ये भारत सरकारने ते स्वीकारलं आणि 20 पैकी त्यातल्या 14 शिफारसी एक्झिक्यूट केल्या, त्यातल्या 12 शिफारसी विकास आणि कल्याणा संबंधातल्या होत्या, म्हणून विकास आणि कल्याण बोर्ड बनवलं आणि पुन्हा मला त्यांनी तिथं आणलं. मी जे कमिशनचं काम केलं होतं ते मेरिट हे महत्त्वाचं ठरलं, 20 लोकांचे अर्ज होते आणि मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी काय अर्जही केलेला नव्हता, पण माझं सिलेक्शन झालं. त्यावेळी तिथली चर्चा मला नीती आयोगातल्या मंडळीने सांगितली की तिथं चर्चा अशी झाली की जो माणूस 3 वर्षात एकही सुट्टी न घेता ह्या कामासाठी समर्पित होतो, 3 वर्षामध्ये इतका तपशीलवार रिपोर्ट सादर करतो, प्रत्येक राज्याची समग्र माहिती जो आपल्यासमोर ठेवतो, त्यांना जर आपण अध्यक्ष केलं तर ते ह्याला योग्य तो न्याय देतील, अशा तऱ्हेच्या मधून मी पुन्हा तिथे गेलो आणि तिथं बाहेर पडण्यापूर्वी 4 वेगवेगळ्या स्कीम्स ह्या समाजासाठी आणल्या. एक बजेट हेड आलं, एक ह्याच्यामध्ये 1860 अंडर आर्टिकल खाली एक रजिस्ट्रेशन केलं, ह्याच्या पुढच्या कालखंडामध्ये त्याच्या अंडर ह्या सगळ्या स्कीम्स चालतील. एक मी स्कीमसुद्धा एक शिक्षणातली आहे, म्हणजे साधारणपणे जे आपण UPSC SPSC वगैरे स्पर्धा परीक्षा म्हणतो, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, तिथं नाव नोंदवलं गेलं तर त्याचा सगळा खर्च भारत सरकार देईल. आजारी कोण असेल आणि त्याने जर हेल्थ केअरच्या अंडर आणि अस्पतालाच्या अंडर जे आपण एक वेगळं त्याच्यामध्ये केलं आहे, त्याच्यामध्ये जर ते त्याने केलं पोर्टलवर, तर कुठल्याही गंभीर एखाद्या रोगामध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये भारत सरकार देईल. पंतप्रधान आवास योजनेमध्ये DMT साठी एक वेगळा सेल निर्माण केला आणि त्यांच्या घर बांधणी संबंधीचा मार्ग सुकर केला आणि हाताला काम सेल्फ हेल्प ग्रुप
यासाठी म्हणून बजेटमध्ये त्यांनी बजेट दिलं, 200 कोटीचं बजेट सुरुवातीला दिलं आणि हेड दिलं, शीर्षक दिलं, बजेट हेड दिलं. एका अर्थी भटकळींसाठी जेवढ्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणल्या. आता प्रत्यक्ष त्याचा व्यवहार करणं आणि लोकांना त्याचा लाभ करून देणं हे करावं लागेल. त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल, सहजासहजी ते मिळेल असं नाही. अशा तऱ्हेचा एक भटकळीमुक्तांचा जो प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासाच्या आधारावर वेगवेगळ्या कमिशन समित्या ह्याची मी माहिती आपल्याला सांगितली आणि त्याच्या आधारावर आज आपण त्यांच्या टीचर स्कीम्स ते लॉन्च केल्या हे मी आपल्याला सांगितलं. मला असं वाटतं सामान्यपणे सगळ्या गोष्टी त्यात आल्या असल्या. आता आपण कमिशन आणि त्या कमिशनने केलेलं काम आणि त्यातलं दादांचं योगदान आपण प्रत्यक्ष त्यांच्या मुखातनं ऐकलं. 4-5 राज्यांचा त्यांनी उल्लेख केला, अजून असे 30-35 राज्य त्यांनी पादाग्रहण केलेले आहेत. या जाती जमातीच्या संबंधात प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. त्यामुळे हा प्रवास जो आहे हा न थांबणारा प्रवास आहे, परंतु आपल्याला एक मर्यादा लक्षात घेऊन आता आपण मध्यंतर करतोय. 7:20 झाले, 10 मिनिटाचा आपण विश्रांती घेतो आणि मग पुन्हा पुढच्या प्रश्नाची मुलाखत सुरू होईल. मुलाखतीच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 10 मिनिटाच्या चहापानानंतर सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावरती उपस्थित पद्मश्री दादाई दाते आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आपण आजच्या मुलाखतीला जो विषय दिला होता, जो प्रश्न दादांना आपण विचारला, त्या प्रश्नासंबंधात साधारण 6:20 ते 7:20 असं जवळजवळ 1 तास दादांनी त्या संबंधामध्ये माहिती सांगितली आणि अजूनही भरपूर त्या संबंधातली माहिती त्यांच्याकडे आहे. परंतु आजच्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळतो आहोत. दादांचं जीवन आपण हळूहळू उलगडत आहोत, आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत. मुली एक कार्यकर्ता सर्व तऱ्हेनं कसा सक्षम बनू शकतो आपल्या जीवनामध्ये त्याचं असं एकमेव उदाहरण आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात टेटवडीसारख्या एका छोट्या गावामध्ये फणसूमधून ज्यांनी करवंदाची टोपली आपल्या डोक्यावरती घेऊन टेटवलीला आले आणि टेटवलीतून ती करवंदाची पेटी टोपली आईसोबत जाऊन हर्णेच्या बंदरावरती तिथे विकली. 5 बुरुंडी अशा भागामध्ये जाऊन विकली, चालत प्रवास केला. ते एक आपले दादा आज देशभर निळ्या समस्यांच्या समोर तोंड देऊन सरकारसमोर हे प्रश्न कसे मांडतायत हे आता आपण पाहिलं. तेव्हा असा कर्मवीर आणि असा पद्मश्री होणे नाही असं मला वाटतं. इतका वेळ जीवनात देणार कोण जो तो आपापल्या स्वार्थाकरता मी आणि माझ्याकरताच जगतोय, माझं प्रपंच, माझं कुटुंब आणि माझं, ह्याच्या बाहेर जाऊन काही जग असतं, काही समाज असतो, समाजाचा आपण काही देणं लागतो ही भावनाच नाही मंडळींच्या मध्ये. आणि ही भावना लक्षात घेऊन आज आपल्यामधला एक हिरा सगळ्या देशभर जो चमकला तो केवळ ज्ञानानं चमकलेला आहे. जे विषय हाताळलेत, ज्या विषयाच्या अगदी मुळाशी गेलेत, त्या सगळ्या विषयाचा त्यांनी अभ्यास केला. भारतभर प्रवास करताना त्यांनी जेव्हा सुरुवात केली तर मी त्यातले सगळ्या 11 च्या 11 आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या मी वाचल्या, त्याचा अभ्यास केला.
विविध राज्यामधले कुठल्या कुठल्या समाजाच्या कुठल्या कुठल्या जातीच्या समूह त्या त्या राज्यामध्ये आहे ह्याची नोंद पहिल्यांदा मी माझ्याकडे घेतली. 138 जातींची नोंद मी माझ्याकडे करून घेतली आणि मग मी त्या त्या ठिकाणी सांगितलं की ह्या राज्यामध्ये ही जात आहे, ह्या राज्यामध्ये ही जात आहे, असं अधिकाऱ्यांना ज्याने स्पष्टपणे सांगितलं, असं व्यक्तिमत्व, असा पद्मश्री पुन्हा होऊ नये असं मला खरंच वाटतं. कारण इतकं जीवन त्यांनी या सगळ्या विषयासाठी वेस्ट केलं आणि त्या सगळ्याचा पाया आहे की त्यांची तळमळ. तळमळीनेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून चांगदेव आले लोटांगणी, प्रत्यक्षी पैठणी भटी केला वाद आणि रेड्यामुखी वेद बोलाविले, असं माऊलींच्या बाबतीत बोललं जातं. असे उपजत उपजताच काही माणसं असतात की पिंडच केवळ समाज जीवन, समाजातले पीडित दलित दीन अशा लोकांसाठी ते स्वतःच म्हणजे कोणी सांगितलं शिकवलं हे निमित्त असतं, पण आपले उपजताच सगळी ही एक रक्ताचा भाग असतो, जे अनुवंशिकता असते ते घेऊनच ते जन्माला आलेले आहेत. आणि असं एक व्यक्तिमत्व आगळं वेगळं आगळं वेगळं आगळं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे तर आपल्याला महत्त्व कळत नाही, पण हे करण्याची गरज आहे. ह्या सगळ्याचा जो बेस आहे तो ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हटले होते की ग्रंथ हेच गुरु आहेत. तसं त्यांच्या घरी गेल्यानंतर 10,000 जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. 10,000 पुस्तकं वाचायला गेलो तरी आपल्याला त्रास होईल. 5,000 पुस्तकांचा संग्रह ज्याने केला आणि त्यांनी तो वाचला असे उत्कृष्ट ग्रंथ संग्राहक आणि उत्कृष्ट वाचक म्हणून त्याला पुरस्कारही त्यावेळेस मिळालेला आहे. तर मी अत्यंत नम्रपणे आम्ही विचारणारे पण आणि ऐकणारे पण तुमच्या अगदी नकारासुद्धा आम्ही स्पर्श करू शकत नाही किंवा तेवढी आमची पात्रता नाही आहे, पण तरी देखील प्रतिष्ठाने संधी दिली आणि विचारण्याचा योग आम्हाला आला. त्यानिमित्ताने दादा एक प्रश्न आम्हाला विचारायचा असं वाटतो की 10,000 पुस्तकांचा संग्रह झाला कसा आणि त्याचं वाचन कसं झालं आणि प्रवास तर तुमचा सातत्याने चालू होता, सर्व महाराष्ट्रभर देशभर प्रवास चालू होता, अनंत काल तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये होता, तर हे सगळं घडलं कसं आणि तो पुरस्कार जो मिळाला त्या पुरस्कारापाठीमागे काय प्रेरणा होती आणि त्या पुरस्काराच्या पाठीमागे जी संस्था होती त्या संस्थेच्या संबंधातली माहिती द्या. मुळामध्ये मी प्राथमिक शाळेत असताना 34 ते 7 या कालखंडामध्ये टिटोलीच्या शाळेमध्ये एका ट्रंकेमध्ये काही पुस्तकं होती भरलेली, ती मी वारंवार घेऊन जाऊन वाचत असे. आणि हा सांगताना खूप आनंदही होतो की त्या ट्रंकमधली सगळी पुस्तकं मी शाळेतली वाचली होती. त्यामुळे वाचनाचं वेळ मला लहानपणापासून आणि आपल्या शाळेमध्येच लागला. एक जिज्ञासा वृत्ती आज आपण म्हणू शकतो, त्यावेळेला शब्दही माहीत नव्हता, पण जी जिज्ञासा वृत्ती असते ती स्वस्थ बसू देत नाही माणसाला. त्यामुळे एखादा प्रश्न आला समोर, समस्या आली समोर, तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे हे जे वाटायला लागलं त्याचं मूळ तिथं आहे. आणि त्याच्याही पेक्षा नंतरचं जे वाचन वाढलं माझं ते वाचन मुख्यतः मी हायस्कूलला गेलो. हायस्कूलमध्ये चांगली लायब्ररी कोळथऱ्यामध्ये होती, त्यामुळे कोळथरे इथे त्या लायब्ररीचे पुस्तकं मी सातत्याने वाचत होतो. पुढे हळूहळू मला वाचलेल्या पुस्तकाच्या नोट्स काढणं असं सुरू झालं. माझ्याकडे डझनानी वह्या असतील की ज्याच्यामध्ये टिपणं आहे काढलेली. आणि एखादं कुणाचं भाषण झालं तर पुढं मला सवय अशी लागली की बोलताना
त्याचं मी संपूर्ण भाषण माझ्या वहीवर लिहायचं मुद्द्यांसहित, आणि मग त्याच्यामध्ये काही संदर्भ आहेत. त्याची जी सुरुवात झाली त्याचं क्रेडिट ज्याला आहे त्याला दिलं पाहिजे म्हणून तो मुद्दा मी सांगतो, कदाचित याच्यापूर्वी सांगितलं असण्याची शक्यता आहे. मी मुंबईला ज्यावेळी गेलो त्यावेळी आई वडील माझे आणि बहिणी दुर्वा विकत होत्या. मी तिथे मग दुर्वा विकायला जायचो. नेहरू झोपडपट्टीमध्ये आम्ही राहायचो बेंगाल केमिकलला. जागा कमी असल्यामुळे मी रात्री फुटपाथवर झोपायचो. असा तो क्रम चालू होता. आणि एकदा मी गेलो असताना वडिलांनी मला अनपेक्षितपणे पैसे दिले माझ्या हातावर आणि मला म्हणले जा तू सिनेमा बघून ये. एकुलता एक मुलगा खूप लहान, मला रंगीबेरंगी कपडे विकत घ्यायचे, खूप लाड काढायचे सिनेमाला जा. तर मी म्हणलो नको मी नाही सिनेमाला जा. का काय झालं? मला म्हणून पुस्तकं घ्यायची आहेत. म्हणून त्यांनी जे पैसे सिनेमाला दिले होते ते घेऊन मी दादरच्या फुटपाथवर जी पुस्तकं असतात ती शोधली आणि त्यांच्या दिलेल्या पैशांना चार पाच पुस्तकं मी विकत आणली. मला तर केवढा अपूर्व आनंद झाला की आता हे आपल्या मालकीची पुस्तकं आहेत, आपली पुस्तकं आहेत. पण आई वडिलांना एक वेगळीच व्यथा उत्पन्न झाली की आपल्या मुलाने पुस्तकासाठी पैसे मागितले आणि आपण देऊ शकलो नाही. पण मी ज्यावेळी परत आलो आणि परत गेलो ज्यावेळी गेलो त्यावेळी त्याने दोन डबे त्याच्यामध्ये 10 पैसे 5 पैसे 4 आणे असे टाकून सुमारे 200 रुपये जमा केलेले होते. 200 रुपये 50 वर्षापेक्षा फक्त कालखंड आहे. 200 रुपये त्याने दिले मला आणि म्हणले तुला पुस्तकं द्यायची होती ना मागच्या वेळी, तर आमच्याकडे पैसे नव्हते, हे जमवलेत पैसे, पुस्तकं घेतो. आता ज्याला आपला आनंद गगनाला वागेल असा होतो ना ती माझी अवस्था झाली. मी ते पैसे घेतले, चेकअप सर्कलला प्रचंड असे पुस्तकांचे स्टॉल्स बसलेले असतात, तिथे मी आलो आणि दिवसभरामध्ये भरपूर पुस्तकं तिथे घेतली. दुसऱ्या दिवशी पण गेलो, त्याच्यामध्ये खूप उत्तमोत्तम पुस्तकं मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं मॅझिनीचं चरित्र हा त्या काळातल्या देशातल्या तरुणांच्या समोर एक आदर्श ठेवण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते त्यांनी लिहिलं होतं. ते मला तिथं 8 आणायला मिळालं होतं. अजूनही ते माझ्या संग्रहात असेल. असा फार मोठा लाभ, म्हणजे रद्दीवर आणि किलोवर घेतलेली रद्दी असायची ती, त्यांना त्या पुस्तकांचं काय कळतं, हल्ले कळतं त्यांना. हल्ले आपण गेलं तर पुस्तकावर खूप मोठी किंमत घातलेली असते, पण त्यावेळी काय नाही, आणलेल्या रद्दीत आणलेली ती पुस्तकं असं असेल. पण ती आम्ही एखादा रुपया दिला, 2 रुपये दिले, तर तेवढे पैसे एकदम मिळाले त्यांना आनंद व्हायचा. त्यांचंही त्यांनाही पैसे मिळायचे, मलाही पुस्तकं मिळायची. ह्या पुस्तकाचं वेळ खूप वाढत गेलं माझं आणि मग एक तो स्वभाव झाला. मी कुठेही गेलो कुठेही तरी पुस्तकं आणल्याशिवाय राहत. मी एखाद्या देवस्थानात गेलो तर त्या देवस्थानच्या संदर्भातलं पुस्तक आणतो. मी फुटपाथवर गेलो तर फुटपाथवर आलेली पुस्तकं हल्लीसुद्धा फार विलक्षण आहेत. म्हणजे मी आता कमिशनचा चेअरमन असताना माझा कार्यकाळ संपला आणि मी घरी आलो त्यावेळी मी 50,000 रुपयाची पुस्तकं आणलेली होती. ते आहेत माझ्या आणि इतकी चांगली पुस्तकं अशी ती सहजपणे तिथं मिळाली. हे फुटपाथवर जमा केलेली पुस्तकं आणि त्या पुस्तकाचा जो आनंद आणि मग माझ्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये पुस्तक त्याचा लेखक त्याच्यामधला विषय असं यायला लागलं.
आज साधारणपणे असं म्हणता येईल मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. माझं कुठल्याही भाषेवर अभ्यास पूर्ण असतं त्याचं कारण तुम्ही माझा स्वभाव बनवलेला आहे. शेकडो विषयातले मी टिपणं काढलेले आहे आणि त्याचा परिणाम हा वाचनामुळे माझ्यावर झाला होता. आता स्वाभाविकपणे जसं मी चळवळीत येत गेलो तर चळवळीमध्ये मी जी मांडणी करायला लागलो त्याच्यामध्ये खूप संदर्भ असायचे, जुन्या ग्रंथांचे असायचे, नवीन पुस्तकांचे असायचे. म्हणजे मी एक नामदेव ढसाळांना भेटायला गेलो होतो, गोलपीठाच्याने लिहिला, साहित्य अकादमीचा झाला, पुरस्कार मिळाला होता आणि साधारणपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रश्न त्याच्यातनं त्याने मांडले होते. भयानक पुस्तक होतं ते, वाचण्यासारखं कविता होते त्याच्यात. त्यांना हे समरसता मंचासाठी भेटावं असा विषय आला. मी तिथे ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या घरामध्ये मार्क्स, लेनिन, एंजल्स यांचे फोटो, सगळे कम्युनिस्टांच्यावरचे ग्रंथ. माझ्या लक्षात आलं की कम्युनिस्ट आहे. चर्चा सुरू केली आम्ही, बोलायला लागलो. मी तो पण कम्युनिझमचा अभ्यास केला होता, स्टॅलिनचा केला होता, लेनिनचा केला होता, मार्क्सचा केला होता. कॅपिटल हा जो ग्रंथ आहे मार्क्सने लिहिलेला त्याचा मी अभ्यास केला होता. त्यामुळे ते ज्ञान मला जुजबी का होईना पण होतं. आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलताना ज्यावेळी मी हे सगळे संदर्भ सांगायला लागलो तर ते आवाज झाले आणि ते म्हणले मला उठताना की तुमच्या संघाचे लोक चांगले असतात पण कुणाचा अभ्यास नसतो फारसा. आज पहिल्यांदा मला तुम्ही असे भेटला की तुमच्याजवळ सांगण्यासारखं काही आहे. मी तुमच्या मताशी सहमत होईन असं नाही पण तुम्ही अभ्यास करता. मी एवढंच तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगतो, तुम्ही जिथे बोलवाल तिथे मी येईन. त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवडच्या एका साहित्य संमेलनात त्यांना उद्घाटक बोलवलं होतं, ते आले. मोहनजी भागवतांच्याबरोबर दिल्लीमध्ये एक मिटिंग करायचे होते त्याला ते गेले. त्यांच्या माझ्या अध्यक्षतेखाली नाही त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये लोकसत्ताने एक कार्यक्रम घेतला होता, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र विचार विनिमय केला. अशा तऱ्हेने असा माणूस आपल्या वाचनामुळे सुद्धा आपल्या जवळ येतो हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे अधिक गंभीरपणे मी त्याचा अभ्यास करायला. समरसता मंच हा विषय आपल्याकडे येणार हे कळलं ज्यावेळी, त्यावेळी मी बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची 250 पुस्तकं वाचली, त्यांच्यावरची त्यांनी लिहिलेली. आणि त्याच्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर बोलायला लागलो. देशातल्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये मी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तर हे हळूहळू सगळ्या चळवळीमध्ये पसरत होतं आणि त्याच्यामध्ये मधू मंगेश कर्णिक हे आपल्या महाराष्ट्रातले एक खूप मोठे एक लेखक, महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा कोकणातले, त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषद काढली होती. त्या साहित्य परिषदेमध्ये अनेक तरुण मंडळी काम करत होते. त्याच्यामध्ये एक राजा जाधव होते. हे राजा जाधव उत्तम अभ्यासक, पुस्तकं होते अतिशय उत्तम लिहिणार पण बायस नाही. मग हे असं आहेत म्हणून त्याला शिव्या द्या, ते असे आहेत म्हणून त्याला शिव्या द्या असं नाही. त्याचं ते लॉजिकली मांडायचे. तर मला ते आवडलं, माझी त्यांची मैत्री झाली. मी त्यांना म्हटलं बाबा तुम्ही साहित्यिक आहात, आम्ही एक समरसता साहित्य परिषद चालवतो, मला तर त्यातलं काही कळत नाही, मी त्याचा कार्याध्यक्ष आहे, मला तर कळत काही नाही साहित्याचं, तुम्ही या त्याच्यामध्ये. ते आले, त्यांना मी कार्याध्यक्ष केलं समरसता साहित्य परिषदेला. त्याच्या अगोदर गोव्यामध्ये एका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केलं आणि मधू मंगेश कर्णिकांना उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. कारण मधू मंगेश कर्णिक जेवढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्याचे सूचक होते राजा जाधव, त्यामुळे त्यांची मैत्री होती. आणि मग तिथे त्या दिवशी अनेक चर्चा झाल्या राजा जाधव, मी आणि ते. तर मग राजा जाधव त्यांना म्हणाले की भाई हे दादासह खूप वाचतात बरं का, त्यांच्याकडे खूप ग्रंथ आहे, खूप अभ्यासपूर्ण भाषणं करतात असं त्यांना सांगितलं. सहज चर्चा चालली होती. मग त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे तेच अध्यक्ष होते. आणि मग ज्यावेळी
त्यांचे त्याचा विकास करण्यासाठी वेगवेगळे एक्सपान्शन करण्यासाठी वेगवेगळे आयाम आले पाहिजेत. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी जे वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून उत्तम ग्रंथ संग्राहक किंवा उत्तम ग्रंथ वाचक अशा लोकांना शोधून त्यांना एक पुरस्कार द्यायचा असा आणि त्याच्या आधारावर आपण कोकणामध्ये एक साहित्यिक चळवळ उभी करू. आणि म्हणून त्यांनी अलिबागला एक कोकण मराठी साहित्य परिषदेचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये उत्तम ग्रंथ संग्राहक आणि वाचक असा मला पुरस्कार दिला. त्यावेळी जवळपास 10,000 पुस्तकं माझ्याकडे होती. सामान्यपणे मी कुठेही गेलो तरी पुस्तकं आणलं विकत घ्यायची जास्तीत जास्त पुस्तकं. पुढं मलाही खूप पुस्तकं भेट मिळू लागली. पुढं मग अनेक पुस्तकांचे मी प्रस्तावना लिहिलेले आहेत. अनेक पुस्तकांना प्रिफेस ज्याला म्हणतात ते पण लिहिलेलं आहे. त्यांना शुभेच्छा देणारे लिहिलेलं आहे. काही पुस्तकांचे मी परीक्षण केलेले आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेचं एक साहित्य जगतामध्ये एक वातावरण उत्पन्न झाल्यामुळे हा पुरस्कार दिला. ती माझी प्रक्रिया सुरू होत होत आत्ता ग्रंथ वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळे विशेषांक वेगवेगळ्या विषयाचे विशेष असे ग्रंथ असा सगळा हिशोब काढला तर जवळपास 30,000 पुस्तकं आज माझ्या संग्रहामध्ये आहेत. आणि आत्ता पूर्वीसारखं वाचन होत नसे पण मगाशी उल्लेख केला की तुम्ही इतका प्रवास करत होता सगळ्यात जास्त माझं वाचन प्रवासामध्ये झालं. कारण एकदा समजा दापोली गाडीत बसतो मुंबईत जायचं 8 तास लागायचे. इथे बसतो पुण्यात जायचं 7-8 तास लागायचे. कोल्हापूरला जायचं असंच लागायचे. कुठे रेल्वेने गेलो तर जवळ 10-12 तास रेल्वेमध्ये. तो जो सगळा कालखंड असायचा त्याच्यामध्ये मी पुस्तकं वाचत असे. आणि रोजचे दैनिक जे असतात ते वाचन करणं हा माझा आजही छंद आहे. मी रोज त्या काळात अनेक वृत्तपत्र मी समग्र वाचायचो. आजसुद्धा एखादं वर्तमानपत्र सगळं वाचल्याशिवाय माझा दिवस जात नाही. तर ही वाचन नावाची एक संस्कृती उत्पन्न होते. त्यासाठी स्वाभाविकपणे काही गोष्टी मार्गदर्शक ठरतात, काही प्रसंग मार्गदर्शक ठरतात, काही विचारधारेमध्ये काही नवीन गोष्टींची आवश्यकता असते त्यावेळी त्याची गरज भागते. आणि म्हणून ज्यावेळी समरसता हा विषय आला त्याच्या अनुषंगाने अनेक विषयावरचे मी लेख लिहिले, अनेक पुस्तकं त्या विषया संबंधात लिहिली आणि हा जो सगळा परिणाम आहे त्याचं क्रेडिट मी माझ्या आई वडिलांना देतो. जे शिकलेले नव्हते, ज्यांना वाचता येत नव्हतं, त्यांनी ज्या काळात मला कळत नव्हतं त्या काळामध्ये माझ्यासाठी 200 रुपये म्हणजे आजच्या परिभाषेत बारीबाजी 2,000 किंवा 2,00,000 रुपये होऊ शकतात असा तो कालखंड होता. त्यातनं जे उत्पन्न झालेले जे माझी वृत्ती अभ्यासवृत्ती वाचनवृत्ती ही त्याच्यातनं विकसित झाली असा थोडासा वाचनाच्या संदर्भात काही गोष्टी सांगता येते. आत्ताच्या प्रश्नाला दादांनी जो खुलासा केला प्रत्यक्ष पुस्तकांचा संग्रह कसा केला आणि आता अलीकडे जो वाचनाचा जो त्यांचा छंद आहे तो कशा पद्धतीने मी पुरा करतो हे त्यांनी सांगितलं. आता उद्या आपल्या ह्या मुलाखतीचा आहे समारोप आणि या समारोपासाठी मान्य उदयराव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे उद्या ह्या मुलाखतीला एक वेगळा रंग वेगळं वजन त्यांच्या उपस्थितीमध्ये येईल. परंतु ही मुलाखत जी सुरू झाली ती आत्ता 7वा दिवस आहे आणि सगळ्याच प्रश्नांचे अजून बरेच प्रश्न आहेत की ते आपण उलगडा करू शकलो नाही. परंतु संघाच्या रचनेमध्ये देखील थोडासा भाग हा जरी दादांनी आयुष्यभर त्यांनी एका जाहीर सभेत सांगितलं होतं की मी संघाचं काम करणार आणि ह्या आयुष्यामध्ये मी केवळ संघालाच माझं समर्पण केलेलं आहे त्यामुळे संघ सोडून मला दुसरा काही विषय नाही.
अनेक राजकीय पक्षातले पुढारी मंत्री महोदय कार्यकर्ते त्यांना वेळोवेळी सांगत असायचे की या पक्षाकडे वळा पक्षाकडे वळा, पण तसं काही झालं नाही दादांच्याकडून. पण तरी देखील एक अंतर्गत संबंध काही कार्यकर्त्याशी काही व्यक्तींशी होता त्यांचा. या संबंधामध्ये जरी आपण राजकारण स्वीकारलं नाही, समाजकारणच स्वीकारलं, तरी देखील राजकारणामधले मी जे पाहतोय आता, उदाहरणार्थ की आपले साबळे साहेब जे आहेत, खासदार साहेब, भाई केरकर सारखे एक समाज कल्याण मंत्री होते महाराष्ट्रातले, त्यांचाही संबंध चांगला आहे. अशा बऱ्याच मंत्र्यांचा संबंध, बऱ्याच राजकारणी पुढाऱ्यांचा संबंध आपल्याशी होता. त्या संबंधामध्ये आपला संबंध कशा तऱ्हेनं आपण ठेवला आणि त्याचा ह्या सगळ्या कामामध्ये काही उपयोग झाला का, तर यासंबंधी 10-12 मिनिटांमध्ये आम्हाला माहिती सांगा. आणीबाणीतनं मी जेलमधनं आलो घरी आणि महाराष्ट्राच्या जनसंघाचे संघटन मंत्री वसंतराव भागवत मला भेटायला आले आणि मला ते म्हणाले की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोघे आता जनता पक्षात आलेले आहेत, जे तरुण जेलमध्ये होते ते राजकीय क्षेत्रात आलेले आहेत, तर तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे. तर मी म्हणलं असं तुम्हाला का वाटलं, मी राजकारणात यावं असं का वाटलं तुम्हाला, तर ते म्हणजे राजकारणात जी मोठी मंडळी आली त्याच्यातले अनुवर्धे एक समाजवादी ग्रस्त होते, ते बाहेर पडल्यानंतर नंतर ते आपले शिक्षण मंत्री झाले महाराष्ट्राचे. एकदा त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना त्याने प्रश्न विचारला की तुम्ही जेलमधला आलात, या जेलमध्ये जे तरुण आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय आशा वाटते का? ते म्हणले हो आम्हाला आशा वाटते. म्हणजे एखादं उदाहरण सांगा. तो म्हणजे एक संघाचे कार्यकर्ते भिक्खू इनाते आमच्या जेलमध्ये होते आणि खूप त्यांची भाषणं झालेली तिथे, त्यांच्याशी झालेले वादविवाद चर्चा एकदम अभ्यासक असा तरुण मला तिथं वाटला आणि त्यामुळे मला असं वाटतं की या देशाचं भवितव्य या तरुणांच्या हाती सुरक्षित राहील अशी त्यांची एक चर्चा मला सांगितली. आणि मग असं जर तुझं असेल तर मग तू ये राजकीय क्षेत्रामध्ये, असा एक विषय. मी त्यांना काही होकार दिला नाही, ते गेले. नंतर पुन्हा एक महिना दोन महिने ते आले, हाच प्रश्न त्यांनी पुन्हा विचारला, काय झाला का तुझा काही विषय इकडे यायचा वगैरे? तर म्हणून नाही, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळी नाही मला शक्य झालं. तिसऱ्या वेळी ते आले, त्या वसंतराव भागवत एक खूप मोठं व्यक्तिमत्व त्यावेळी राजकीय क्षेत्रात, महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं आणि जनता पक्षाचं राज्य आलं त्याच्यामध्ये त्यांचा खूप सुरुवाचा मोठा वाटा आहे. आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व त्यांनी विकसित केलेलं होतं, इतका मोठा माणूस. तिसऱ्या वेळी मला थोडं वाईट वाटलं की एवढा मोठा माणूस, प्रचारक, जनसंघाचं काम यांनी वाढवलेलं, आपण नाही म्हणतो प्रत्येक वेळी. मग मी त्याला म्हटलं बा आता तुम्ही बऱ्याच वेळा आलात तर करूया आपण, माझ्याकडे एक समस्या आहे. म्हटलं काय आहे? मी मुंडे जे घर बांधलं आहे त्याला मी लोकांकडनं कर्ज काढलेलं आहे वगैरे. तर म्हटलं बघ तू ये, तू फक्त हो म्हण, तुझी मुंबईमध्ये आम्ही सर्व व्यवस्था करू, तुझ्या घराचं जे काय कर्ज असेल ते फेडू, मुंबईमध्ये तुला एक चांगला फ्लॅट देऊ, तुझ्या कुटुंबियाची सगळी व्यवस्था करू, त्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं जे काय असेल ते आम्ही करू आणि तू पार्टीचं पूर्ण वेळ काम कर. तर मी म्हणलो ठीक आहे. एवढं बोललो आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही संघाच्या कुणाला विचारला?
संघाच्या कुठल्या अधिकाऱ्याने विचार, तर ते म्हणले नाही कुणाला विचार का, विचारायला पाहिजे का? म्हणलं हो विचारायला पाहिजे. संघामध्ये जिल्हा कार्यवाह किंवा सहकार्यवाह याची नियुक्ती करताना प्रांतातली मंडळी तो निर्णय घेतात आणि एखादा जिल्हा कार्यवाह सहकार्यवाह होतो. त्यामुळे मी जिल्हा सहकार्यवाह आहे तर प्रांतातल्या मंडळींनी ठरवलं आहे, प्रांत प्रचारक प्रांत कार्यवाह याने ठरवलं आहे, तर त्याला विचारलं पाहिजे. मग म्हणजे मी विचारतो, म्हणजे तुम्ही नका विचारू, आता मी विचारतो म्हणून. म्हणून मी पुण्याला वसंतराव केळकर जे प्रांत प्रचारक होते त्यांना भेटायला गेलो. त्यांना मी म्हटलं हे सगळं सांगितलं आणि म्हटलं बा वसंतराव भागवत असं असं म्हणतात की तू राजकीय क्षेत्रात ये काय करू. तर मला त्याने एक प्रश्न विचारला, तू हे मला सांगायला आला आहेस का विचारायला आला आहेस? तर म्हणलं विचारायला. मग म्हणजे आम्हाला असं वाटतं की तू संघाचंच काम कर, ठीक आहे. त्याच्यावर मी चर्चा नाही केली. मी मुंबईमध्ये आलो, वसंतराव भागवतांना सांगितलं की बाबा आपलं ठरलं होतं असं, पण मी ते करू शकणार नाही का आपलं ठरलं आता का नाही म्हणतोय तू? म्हणून त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन, योग्य वेळी सांगेन, आत्ता नाही सांगत तुम्हाला, योग्य वेळी सांगेन. ठीक आहे म्हणजे मग इकडे मी विभाग कार्य जिल्हा कार्यवाह झालो, विभाग कार्यवाह झालो आणि मग अनेक गोष्टी यायला लागल्या समोर. तर एक गोष्ट सांगायची राहिली की 78 इलेक्शनमध्ये मी लोकसभेला उभं राहू म्हणून तुला एक प्रस्ताव आला आणि तो कालखंड असा होता की तुम्ही उभं राहिले तर निवडून येत होता, तर त्यालाही मी नकार दिला होता. आणि मग मी प्रांत सहकार्यवाह 85 सहकार्यवाह झाल्यानंतर संघाची एक रचना असते, ती रचना अशी असते ती कुठे बाहेर काही सांगण्याचं कारण नाही, परंतु संघाची एक अंतर्गत व्यवस्था असते ती अशी की समाजात अनेक प्रकारचे विषय चालतात, मजदुरांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे, शिक्षणाचा आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, अशा अनेक गोष्टी चालू असतात समाजामध्ये. आणि मग एखादा प्रश्न आला, समजा शिक्षण क्षेत्रात एखादा प्रश्न आला, मग काय त्याचं उत्तर काय काढायचं, तर मग तो प्रश्न संघाकडे कसा यायचा. मग संघामध्ये शिक्षण या विषयासाठी एकाला जबाबदारी दिलेली असते, शिक्षण या विषयात जर काही आलं तर ते तुम्ही पहा आणि मग संघामध्ये तुम्ही सांगा या विषय काय कसा विचार करावा. आणि मी प्रांत कार्यवाह झाल्यानंतर सहकार्यवाह झाल्यानंतर जी विषयांची जी वाटणी झाली त्याच्यामध्ये राजकीय पक्ष माझ्याकडे आला. तो 1985 आला ते 2001 होता, 16 भाजपा म्हणजे जनता पक्षापासून भाजपापर्यंत हा जो सगळा प्रवास आहे संघाच्या बाजूने तो विषय माझ्याकडे आल्यामुळे बीजेपीच्या सगळ्या मंडळींचा काही त्यांना म्हणायचं असेल विचारायचं असेल तर माझ्याकडे जेव्हा लागायचं असा तो संपर्क वाढवून दिला. अशा कालखंडामध्ये एकदा मला वसंतराव भागवत म्हणले अरे चल आज आपण चौपाटीवर भेट घ्यायला जाऊ. चौपाटीवर आम्ही भेट घ्यायला गेलो, धर्मचंद चोरडिया बरोबर होता. ते मला म्हणले भेट खाता खाता का आपला एक प्रश्न राहिला म्हणले. काय तर तू सांगणार होतास ना की तू येणार होतास राजकीय पक्षांना आला नाही ते नंतर जेव्हा तरी सांगेन सांग ना मग म्हणून सांगतो ना तुम्हाला सांगतो. मी म्हणलो असं आहे की मी संघाचा एक जबाबदार जिल्ह्याचा अधिकारी आणि मी संघाला न विचारता जरा मी तुमच्याकडे आलो तर उद्या तुम्हाला न विचारता मी आणखी कुठे जाईल, काय खात्री कशी बाळगायची? तिथं पहिल्यांदाच आपलं सूत्र सुटलं पुन्हा सुटू शकतं, तो घोटाळा होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. ते मला म्हणले तुझा निर्णय 100% बरोबर होता, माझं म्हणणं चुकीचं होतं,
आता तो संघाचा पण सहकार्य आहे आणि आमचा सुद्धा पालक आहे. त्यामुळे राजकीय ज्या घडामोडी त्या राजकारणात कुठेही जरा सुद्धा लिप्त झालो नाही, पण अत्यंत गंभीरपणे सगळ्या मीटिंग्स केल्या, आलेले प्रश्न सोडवले, संघाकडून जी मदत लागायची ती मदत केली, त्यांच्यामध्ये आपापसात काही प्रश्न उत्पन्न झाले मला सांगितले, तर मग त्याच्यामध्ये मी लक्ष घालत होतो. त्याचे शेवटचं टोक सांगायचं तर युती सरकार आलं त्यावेळी नवीन मंत्री कोण असा एक विषय करायचा होता. चार जण बसले होते, त्यात त्याने मला बोलावलं, माझ्यासमोर सगळी चर्चा केली, त्यात मला त्याने विचारलं किंवा रत्नागिरीतलं कोण मंत्री असावा. तर मी त्याला शिवाजीराव गोताड्यांचं नाव सुचवलं मंत्रिमंडळासाठी, ते त्यांनी स्वीकारलं, हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये येणार होतं. मी ज्यावेळी आलो रत्नागिरी इकडून दापोली तर मग रत्नागिरी गेलो होतो आणि संध्याकाळी सहज बातम्या ऐकत होतो, त्या मंत्रिमंडळाच्या यादीत शिवाजीराव गोताड्यांचं नाव नव्हतं. मी मुंबईत गेलो, काही लोकांना बोलावलं, म्हणून असं का झालं, आपल्याला असं ठरलं होतं. त्यावेळी आपलं ठरलं ते बरोबर आहे, पण ज्यावेळी व्यापक चर्चा सुरू झाली त्यावेळी काही प्रश्न उत्पन्न झाले. त्याच्या म्हणजे असं गेलं तर असं होईल, तसं गेलं तर तसं होईल, आणि राजकीय त्याच्यामध्ये खूप चर्चा झाल्यामुळे आम्हाला नाही इला जावे हा निर्णय घ्यावा लागला. पण त्यांना तुम्ही सांगाल ते काम आम्ही एखादं महामंडळ तुम्हाला जे वाटेल ते आम्हाला सांगा, आम्ही त्याच्या त्यांचा विचार करू. मी त्यांना एसटी महामंडळ त्यांना सुचवलं होतं, त्याला ज्यावेळी राज्यमंत्र्याचा दर्जा होता ते त्याने त्यांना दिलं. हे उदाहरण आपल्यापुरतं आहे आमचा, परंतु तुम्ही म्हटलं की बाबा संपर्क कसा वाढत गेला. पुढच्या कालखंडामध्ये या राजकीय क्षेत्रामध्ये काही घटना घडल्या तर त्याची चर्चा होत असे संघामध्ये सुद्धा. त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे बोलणाऱ्यांपैकी मी एक होतो. कुठलीही गोष्ट आली तर कुणालाही न घाबरता त्याच्या तोंडावर मी कोणतीही गोष्ट सांगत असे, आणि त्यामुळे त्याचा एक परिणाम होता. राजकारणातल्या मंडळींशी माझा संपर्क वाढत गेला. मी संघाचा प्रांत कार्यवाहनंतर झालो, नंतर क्षेत्र बौद्धिक प्रमुख झालो, पण त्यांच्याशी संपर्क होतच गेला, राहत गेला. पुढं मग त्या काही पक्ष बदलूनही दुसरीकडे गेले तरी माझ्याशी संपर्क अजूनही आहेत ते. त्यामुळे अशी जी मंडळी संपर्कात आली त्यांच्याशी जिव्हाळा उत्पन्न होत गेला, आणि मग असं वाटतं मला की आपण जे कसं काम करत असताना विविध क्षेत्रामध्ये आपली जी मंडळी असतात त्यांच्या मनामध्ये सुद्धा राजकीय विषयाच्या संदर्भात काही विषय आला तर माझ्याशी शेअर करावा असं त्यांना वाटतं, हे आजही घडतं असं सहजपणे आपल्याला म्हणता येईल. परंतु मी कधीही त्या राजकीय विषयामध्ये लिप्त झालो नाही, कुठलीही राजकीय आकांक्षा मी माझ्याजवळ ठेवली नाही, आणि कुणाच्याही राजकीय कामासाठी कुणावर किती दबाव आणला नाही. सहजपणे एखादी गोष्ट इकडची तिकडं सांगणं गरज असेल तर तेवढंच मी केलेलं आहे असं त्या राजकारणा संबंधात सांगता येईल. आठ वाजून 21 मिनिटं झाली, शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत, 8-9 मिनिटं शिल्लक आहेत. परंतु आता आपण जो दादांचा जीवन प्रवास ऐकला तो ऐकल्यानंतर मन एकदम सुन्न होतं. दादा कुठे आहेत, आपण कुठे आहोत, आपण आपल्या वर्तुळाच्या मध्येच काम करत राहिलो, वर्तुळ सोडून काही बाहेर गेलो नाही, कधी समाजाचा विचार केला नाही. आणि मग लक्षात येतं की काय करायचं ह्या जीवनाचं. तर असं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे की ते प्रातस्मरणीय आहे असे नामकरण, म्हणजे प्रातस्मरणीय असतं आणि त्यामुळे आपल्याला एक दिशा येते, आपल्याला ऊर्जा येते की आपणही काही ना काही समाजासाठी केलं पाहिजे. आणि त्याच्या संपूर्ण या जीवन प्रवासामधलं
काही गुलगडा होईल, काही प्रश्नांचं सविस्तर ते माहिती देऊ शकतील असा ह्या मुलाखतीमागे एक हेतू होता. आणि उद्या त्याचा समारोप आहे. हा समारोप बरोबर 5 वाजता सुरू होईल. तर आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना विनम्र विनंती आहे की 5 वाजता म्हणजे 5लाच कार्यक्रम सुरू होईल असं आपण काळजी घेऊ, म्हणजे तो 7 पर्यंत संपेल. आणि दुसरा एक त्यांना उद्या कार्यक्रम आहे, पण जर शक्य झालं त्यांच्या शारीरिक स्थितीनंतरच ते पुढच्या कार्यक्रमाला जातील. परंतु आपण थोडी त्यांची परवानगी घेऊन कार्यक्रमाची वेळ जी 6 ची होती ती आपण 5 केलेली आहे, बदल केलेला आहे. तर आपण सगळेजण जे कार्यकर्ते आहोत ते संध्याकाळी 4:30 इथे येतील. 4:30 इथे सगळी मांडणी करतील आणि दुपारीच्या बैठकीमध्ये जे काही सूचना दिलेल्या आहेत, जे काही आपण चर्चा केली ज्या विषयांची, त्या सूचनेप्रमाणे आपापलं काम सगळ्यांनी करावं. आता आपल्या प्रतिष्ठानचे जे कार्याध्यक्ष आहेत मान्य आप्पा यांनी ह्याच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावेत आणि मग बसायला लावून हा कार्यक्रम संपेल. आपल्या या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान दादाई दादी यांनी जी आज जी माहिती दिली, खरोखर अतिशय आपल्याला सगळ्यांना म्हणजे खरी ऐकायला जास्त लोक पाहिजे होती पण ते आले नाही. त्याने ऐकलं राजकीय आणि स्वतः पुस्तकं घेतली, त्याचं वाचन हे केल्यानंतर किती बदल होतो हे त्यांनी दाखवलं. आणि प्रत्यक्ष लहानपणापासूनच त्यांनी हे वाचनाचा त्यांचा व्यास, वाचनाचा जो काही जिद्द होती आणि वाचनाची आवड होती ती त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं खूप ज्ञान त्यांना मिळालेलं आहे, ते आता आपल्यासमोर आलं. खरं पाहता बघितलं तर ह्याच्यापुढं सुद्धा आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला आपण घ्यायला पाहिजे, त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे आणि निदान आपल्या ज्ञानात आपली वाढ होईल. खरोखर मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे शांतीनाथ महाराज यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ही मुलाखत घेतलेली आहे. आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाजी क्षीरसागर आणि आपले सचिव सदानंद रसाळ, त्याचबरोबर सुरेशजी पालेकर आणि हे यूट्यूबचे आपले कार्यकर्ते हेही दोघे आलेले आहेत. या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर. Thank you.